नमस्कार सर्वांना। लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी, आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी, अशी मराठी भाषेची थोरवी वर्णन करणारे कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या ओळी व या ओळीला अनुसरून मराठी भाषा संवर्धनाचा हा पंधरवाडा आणि या पंधरवाड्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ जिल्हा परभणी यांच्याकडून मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा हा दिनांक 16 ते 22 दरम्यान संपन्न होत आहे। आजचा व्याख्यानमालेचा हा दुसरा दिवस आहे। ही व्याख्यानमाला घेण्यासाठी विद्यमान संस्थाध्यक्ष माननीय परमेश्वरावजी कदम साहेब यांची बहुमोल प्रेरणा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय वसंत सातपुते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। मराठी विभागातील माझे सहकारी व मराठी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर बालासाहेब काळे व सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक कवी विमर्शक आदरणीय गुरुवर्य साध सोनसळे सर यांचं सहकार्य लाभल्यामुळेच ही व्याख्यानमाला आपल्यासमोर व्यवस्थित साजरी होत आहे किंवा संपन्न होत आहे। आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी जे व्याख्याते आपल्यासमोर आपल्यात उपस्थित राहून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत ते आहेत प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ नारायण धोंडगे। धोंडगे सरांचा जन्म सोनपेठ तालुक्यातीलच आपल्या परिसरातील सर आहेत। अवलगाव येथे 5 जून 1969 रोजी झाला। सरांचं शिक्षण MA BEd MPhil सेट व PhD असं आहे। 1997 मध्ये सरांनी MPhil ही पदवी संशोधनातील पदवी प्राप्त केली, ज्या संशोधनाचा विषय होता संत जनाबाईंचे अभंग। तर 2008 साली सरांनी PhD ही संशोधनातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली, ज्या संशोधनाचा विषय होता संत तुकारामांची अभंग रचना एक चिकित्सक अभ्यास। म्हणजे सरांच्या आस्थेचा परिघ हा संत साहित्य व लोकसाहित्य हा असल्याचं दिसून येतं। सरांचा एकूण अध्यापन अनुभव पदवी स्तरावर 20 वर्षाचा आहे, तर पदव्युत्तर स्तरावर मराठी शिकवण्याचा अनुभव 15 वर्षाचा सरांना प्राप्त आहे। सर ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जिंतूर येथे 1994 पासून कार्यरत आहेत। सरांनी एकूण 3 राज्य राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवलेला आहे। 11 चर्चासत्रामधून साधन व्यक्ती म्हणून सहभाग नोंदवलेला आहे। सरांचे संत साहित्य व लोकसाहित्यावरील एकूण 21 शोधनिबंधाचे दर्जेदार नियतकालिक व विविध जर्नल्समधून प्रकाशनही झालेलं आहे। तर 8 राष्ट्रीय व राज्यस्तरावरील शोधनिबंधाचं वाचन सरांनी केलेलं आहे। विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनेक वेळा परीक्षक, मॉडरेटर, पेपर सेटर, स्क्वॅडमध्ये सर सहभागी झालेले आहेत। तसेच GCS म्हणूनही सरांनी काम केलेलं आहे। सरांचे लेखियाला तुका हे 2010 साली प्रकाशित पहिलं पुस्तक। दुसरं पुस्तक आहे वैष्णवांचा धर्म, जे 2012 साली प्रकाशित झाले। सोबतच सरांनी संत तुकारामांचे अभंग हे संपादन 2016 मध्ये, तर अक्षरलेणी हे संपादन 2019 मध्ये केलेलं आहे। सरांना एकूण 8 पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यामध्ये एकता गौरव पुरस्कार 2002 मध्ये, अजिंक्य युवा पुरस्कार 2003 मध्ये, महाराष्ट्र गौरव पुरस्कार May 2008 मध्ये प्राप्त आहे। तर वारकरी महामंडळाचा समाजभूषण पुरस्कार 2010 साली सरांना प्राप्त झालेला आहे। समाजरत्न पुरस्कार 2010 मध्ये, आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्कार हा 2012 मध्ये मिळाला, तर समाजरत्न गौरव पुरस्कार हा सुद्धा आदरणीय प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ नारायण धोंडगे सरांना प्राप्त झालेला आहे। सर आपल्यासोबत
व्याख्यानमालेच्या ह्या दुसऱ्या दिवशी विषय मांडणार आहेत मराठी भाषेची थोरवी। तरी आपल्यामध्ये व सरांमध्ये अडथळा म्हणून न राहता मी येथे परिचय संपवतो आणि सरांना व्याख्यानासाठी आप वरपुडकर महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवर सादर आमंत्रित करतो। धन्यवाद। सोनपेठ शहरातील कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त या व्याख्यानमालेत आज जे सहभागी आहेत सर्व मान्यवर आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या उपक्रमाशी जोडले गेलेले सर्व सहभागी मित्र हो, मी आज मराठी भाषेविषयी माझे विचार आपल्यासमोर ठेवणार आहे। मला जो विषय दिलेला आहे तो विषय मी निर्धारित वेळेत अर्थात काही तांत्रिक अडचणी न आल्या तर मांडणार आहे। माझी मराठी भाषा किंवा मराठी भाषेची थोरवी या विषयावर माझे विचार मी आपल्यासमोर ठेवत आहे। सुरुवातीला मी भाषा मातृभाषा आणि मराठी भाषा याविषयी थोडंसं विवेचन करून सद्यस्थितीमध्ये मराठी भाषा जी वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आलेली आहे त्याविषयी उहापोह करून माझ्या एकूण विवेचनामध्ये मराठी भाषेची थोरवी मराठी भाषेची सद्यस्थिती आणि सद्यस्थितीत असलेल्या मराठीला बाहेर काढण्यासाठी आणि तिला वैभव मिळवून देण्यासाठी जे उपाय करणं आवश्यक आहे त्या उपायांच्या संदर्भामध्ये मी माझे विचार मांडणार आहे। तेव्हा सुरुवातीला भाषेविषयी बोलायचं झालं तर भाषा ही प्रचंड ताकदीची गोष्ट आहे। मानवाने आतापर्यंत जी ही प्रगती केलेली आहे ती बहुतांशी भाषेच्या बळावरच, म्हणजेच मानवी विकासाच्या इतिहासामध्ये भाषेचं स्थान अतिशय महत्त्वाचं असं आहे। खरं तर भाषा ही मानवाला ईश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा दिलेली एक अमूल्य आणि श्रेष्ठ अशी देणगी आहे। अशी ही भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे आपले विचार व्यक्त करण्याचं साधन, भाषा म्हणजे आपल्या कल्पना व्यक्त करण्याचं साधन, भाषा म्हणजे आपले अनुभव व्यक्त करण्याचं साधन, भाषा म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याचं साधन। थोडक्यात बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय। आता या भाषेच्या व्यवहारामुळेच माणसाचे सर्व व्यवहार सुरळीत चालतात। भाषेचा आपल्याला विविध कारणांसाठी आणि विविध कामांसाठी उपयोग होत असतो। म्हणजे मनुष्य दैनंदिन जीवनामध्ये आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी कुठल्या न कुठल्या भाषेचा आधार घेत असतो, भाषेशिवाय त्याचे व्यवहार पूर्ण होत नाहीत। आपण असंही समजू की क्षणभर भाषा अस्तित्वात नाही असं समजा आणि मग बघा काय घोटाळे होतात ते। थोडक्यात सांगायचं झालं तर भाषा नसती तर मनुष्य पशुवतच राहिला असता। म्हणजे माणसामध्ये आणि पशुमध्ये
जो मुख्यत्वे फरक आहे तो फक्त भाषेचा आहे आणि माणसाला भाषा अवगत असल्यामुळे माणसाला भाषेची देणगी असल्यामुळे माणसाने इतर प्राण्यांवर आणि एकूण गोष्टींवर विजय मिळवलेला आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये। सॅम्युअल जॉन्सन नावाचा विचारवंत असं म्हणतो की भाषा हा आपल्या विचारांवर चढवलेला एक मूर्तिमंत असा पोशाख आहे। आजची ही भाषा ही कुठून आली? सुरुवातीला माणसाने कोणाशी संवाद साधला असेल, पहिल्यांदा माणूस कोणाशी बोलला असेल, तर तो निसर्गाशी बोललेला आहे। म्हणजे माणसाने पहिला संवाद निसर्गाशी साधलेला आहे, म्हणजेच माणसाच्या भाषेचा जन्म हा निसर्गाच्या संवाद साधण्याच्या माध्यमातून निसर्गाच्या भाषेतून झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। म्हणजे भाषा निर्माण होण्याचं एक कारण आहे की निसर्गाशी संवाद साधल्यामुळे। पण मी असं म्हणतो की भाषा निर्माण होण्याचं कारण कोणतंही का असेना, पण भाषेमुळे मेंदूची वाढ झाली आणि मेंदूच्या वाढीमुळे पुन्हा भाषेची वाढ झाली हे मात्र निश्चित आहे। अशी ही भाषा, मग आपण मातृभाषेकडे जर आलोत, माश्यानंतर मातृभाषा आहे। मातृभाषा म्हणजे तुम्ही आम्ही आपल्या घरामध्ये जी भाषा बोलत असतो ती भाषा म्हणजे मातृभाषा होय। म्हणजे आपल्या घरात बोलली जाणारी भाषा मग ती मातृभाषा आहे। खरं तर मातृभाषा हेच शिक्षणाचं माध्यम असायला पाहिजे। अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा अशी शिफारस केलेली आहे की किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून आपल्या द्यावयास पाहिजे। परंतु जाणत्यांनी या शिक्षण तज्ज्ञांच्या शिफारशीकडे, त्यांच्या मताकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणजे अजूनही म्हणावं त्या प्रमाणामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिल्या जात नाही। अशी ही आपली मातृभाषा, महाराष्ट्रीयन मनाची मातृभाषा ही मराठी आहे। आता मराठी भाषेच्या थोरवीविषयी माझ्यासारख्यानं काही मत मांडणं म्हणजे सूर्यापुढे काजीबानं चमकणं होय। तरीही मला आयोजकांनी हा विषय दिलेला आहे, म्हणून माझ्या परीनं मी हा विषय तुमच्यासमोर ठेवतो। अनेक संतांनी, अनेक महंतांनी, अनेक पंतांनी, शाहिरांनी मराठी भाषेची थोरवी गायलेली आहे। नारायण गोविंद नांदापूरकर नावाचे एक कवी आहेत, ते या शब्दात मराठी भाषेची थोरवी गातात। माझी मराठी असे माय भाषा, हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधे माझी आता, पळाली सुधा स्वर्ग लोकांकडे। आम्ही मराठी हिचे पुत्र लोकी, कधी भ्याव याचे मुळी ना कुणा, अकंठ प्यालो हिचे दूध अंगी, पहा रोमा रोमातून या खुना। अशी मराठी भाषेची भरारी कवी नारायण गोविंद नांदापूरकर यांनी मारलेली आहे। एकूणच मराठी भाषेला फार मोठी परंपरा आहे। संत महंत पंत शाहिरांनी या मराठी भाषेची थोरवी गायलेली आहे। पण याचा अर्थ असा नाही की फक्त साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झालं म्हणून मराठीला वैभवाचे दिवस आले असं मात्र म्हणता येणार नाही। तर त्या त्या काळामध्ये, त्या त्या कालखंडामध्ये मराठी माणसांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं कार्य केलेले, अशी उंच अशी भरारी घेतलेली आहे। आपल्या प्रतिभेचा ठसा त्यावर उमटविलेला आहे। मग त्यामध्ये साहित्यिक असोत, संशोधक असोत, कोशकर्ते असोत, समाजसुधारक असोत, राजकारणी असोत, खेळाडू असोत किंवा स्वातंत्र्य सैनिक असोत, अशा सर्व मराठी माणसांच्या कार्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस अगदी भवानी मातेच्या तलवारीप्रमाणे तळपत राहिलेला आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। अशा या मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा आहे। आपली मराठी भाषा
ही अतिशय संपन्न अशी आहे, समृद्ध अशी आहे, पृथ्वी तलावरील सर्वात वैभवशाली आणि सर्वात संपन्न अशी भाषा म्हणून आपल्या मराठी भाषेचा उल्लेख केला जातो। ही सुद्धा मराठी भाषिकांच्या दृष्टीने अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। मराठी भाषेचं वेगळेपण सांगताना मी असं म्हणेल की मराठी ही अशी भाषा आहे की तिची लिपी वेगळी आहे, तिची लिपी स्वतंत्र आहे, स्वतःची लिपी असलेली भाषा, स्वतःचं व्याकरण असलेली भाषा म्हणून मराठी भाषेकडे पाहिलं जाते। याच भाषेला हिंदुस्तानचं खड्ग म्हणजे शस्त्र, हिंदुस्तानचं शस्त्र समजल्या जाते। अगदी भारताचा विचार जर केला मराठी भाषेच्या दृष्टीनं तर जवळपास 15 ते 16 कोटी लोक ही मराठी भाषा बोलतात। आज जगामधील 52 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये ही आपली मराठी भाषा बोलली जाते। ढोबळमानानं असं सांगतात की आज जगामध्ये 7,000 भाषा बोलल्या जातात। तो आकडा आता दिवसेंदिवस कमी होत आहे, कारण काही भाषा ह्या आता लोप पावत चाललेल्या आहेत। 6,700 पैकी आता 6,700 भाषा आता गृहीत धरल्या जातात। तर या 6,700 भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेचा 10वा क्रमांक आहे। हे सुद्धा आपल्या मराठी भाषिकांच्या, मराठी भाषा बोलणाऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय गौरवाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे। अशा या भाषेची खुबी केवळ साहित्यामध्ये नाही, तर या भाषेची खुबी म्हणजे मराठी भाषेची खुबी ही संत साहित्यामध्ये आहे। त्याहीपेक्षा ती ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये आहे, आणि त्याहीपेक्षा ती जात्यावरील ओव्यांमध्ये आहे। मी तर असं म्हणेल की त्याहीपेक्षा गुरे राखताना गुराखी जी गाणी गातो त्या गाण्यामध्ये या भाषेची खुबी आहे, आणि त्याहीपेक्षा गुराख्यांच्या शिवीमध्ये या भाषेची खुबी आहे। आता ही भाषा कशी प्रसारित होत गेली, जशी जशी प्रसारित होत गेली तसे तसे या भाषेवर काही संकट आलेली आहेत, आणि ही संकट ही मराठी भाषिकांनी, मराठी बोलणाऱ्यांनीच ओढून घेतलेली आहेत। सुरेश भटांनी त्यांच्या गाजलेल्या ओळी आहेत त्यांच्या कवितेच्या मराठी भाषेविषयी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। म्हणजे मराठीला माय मानण्यापर्यंत, मराठीला या जगामध्ये किती मानाचं स्थान आहे हे सांगण्यापर्यंत सुरेश भटांनी या ओळी गायलेल्या आहेत। थोडक्यात या सुरेश भटांच्या या शब्दांमध्ये आपल्याला मराठी भाषेची ही थोरवी सांगता येईल। संत ज्ञानेश्वरांनी तर अमृतालाही जिंकणाऱ्या या भाषेचा उल्लेख केलेला आहे। ते म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन। अशी संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची थोरवी गायलेली आहे। संत एकनाथ सुद्धा या भाषेची थोरवी गाण्यामध्ये मागे राहत नाही। ते म्हणतात की माझी मराठी भाषा चोखडी, चोखडी म्हणजे चांगली आहे। कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी तर आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा, हिच्या संगे जागतील दर्या खोऱ्यातील शिळा। अशी थोरवी कविवर्य कुसुमाग्रजांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलेली आहे। माधव जिवली यांनी सुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमातून मराठी भाषेची थोरवी गाताना असं म्हटलेलं आहे की मराठी अशी अमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य माऊलीला, यशाची पुढे दिव्य अशी अशी। अर्थात माधव जिवली यांनी त्या काळामध्ये असं म्हटलेलं आहे, आज आपली भाषा ही मातृभाषा आहे आणि ती आज राजभाषा झालेली आहे। आता ती भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी पुढे आलं पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे आहे। अशा या मराठी भाषेवर आज वेगवेगळ्या माध्यमातून संकट येत आहेत। काय संकट आहेत? तर इंग्रजीचं आक्रमण आज मोठ्या प्रमाणात या भाषेवर होत आहे, म्हणजे इंग्रजी बोलण्याची खोटी प्रतिष्ठा आपल्याला लागलेली आहे। मराठीमध्ये इंग्रजीचा अतिवापर होत आहे। आपण विचार करा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपी जाईपर्यंत आपण आपल्या मराठीमध्ये इंग्रजीचे किती शब्द वापरतो, तर मराठीपेक्षा इंग्रजी शब्द आपण आपल्या बोलण्यामध्ये वापरतो,
हे आपल्याला विसरता येणार नाही। आता एक वाक्य तुम्हाला मी सांगतो की वन डे क्रिकेट सीरीज इंडियाने जिंकली असं आपण मराठी बोलताना म्हणतो। वन डे क्रिकेट सीरीज इंडियाने जिंकली, आता जिंकली तरी मराठीमध्ये कशाला म्हणायचंय? म्हणजे आता या वाक्यामध्ये या विधानामध्ये किती टक्के मराठी आहे? आता या वाक्यामध्ये एकूण पाच शब्द आहेत, पाच शब्दापैकी जिंकली हे आपण शेवटचा शब्द आपण मराठीमध्ये आणि बाकीची सगळी इंग्रजीमध्ये आहेत। तसंच संस्कृत भाषेचा सुद्धा मराठीवर प्रभाव आहे। कृतांत कट कामल ध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदान सवे ग्रासता तनु भागली, असं आपण म्हणतो। यामध्ये किती मराठी, किती संस्कृत आहे, एक एक शब्दच मराठी जे त्यामध्ये आहेत। किंवा उर्दू भाषेचा आपल्या भाषेवर प्रभाव आहे। तहसीलदाराने मामलेदारास हुकुमनामा बजावण्यास फरमावले, यामध्ये किती मराठी याचा जर शोध घेतला तर आपल्याला विचार करण्याची वेळ आहे। किंवा ओपनिंग मॅचमध्ये इंडियाने टॉस जिंकला, किती इंग्रजी किती मराठी। आता आजकालची मुलं कॉलेजला असल्यानंतर म्हणतात चल आपण कॉलेजला ऑफ पिरियडमध्ये डिस्कस करू। आता हे करू तरी कशाला मराठीमध्ये म्हणायचं? मग असं झाल्यानं जर मराठी भाषेवर संकट येत असेल तर त्याची जिम्मेदारी कोणी घ्यायची किंवा त्याला कोण कारणीभूत आहे याचा ज्याच्या त्याने विचार करावा। सांगण्याचं तात्पर्य या आपल्या दररोजच्या मराठी बोलण्यामध्ये आपण इंग्रजीचा अतिवापर करत आहोत, अर्थात खोटी प्रतिष्ठा। म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये जर इंग्रजी जास्त आलं, इंग्रजी शब्दांचा वापर जास्त झाला तर आपण फार सुधारलेले आहोत असं लोकांना वाटतं की काय, म्हणून कदाचित ते जाणीवपूर्वक मोडके तोडके का होईना इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यामध्ये वापरतात। आता फक्त सुशिक्षित लोकच आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी शब्द वापरतात असं नाही, तर आमची अडाणी माणसं देखील आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करतात। आमची मायमाऊली माता भगिनी ग्रामीण भागातली कोणी पाहुणे जर आले तर पाण्याचा गिलास द्या म्हणतात, ती पेलाभर पाणी असं म्हणणार नाही, गिलास म्हणेन। आता GLASS ग्लास म्हणजे पेला, ग्लास शब्दाचा उच्चार सुद्धा करता येत नाही पण आम्ही त्याला गिलास म्हणू। प्लेट शब्द इंग्रजी, आपण त्याला प्लेट म्हणू। कॉलेज म्हणू आम्ही, महाविद्यालय कोणी म्हणणार नाही, कॉलेज कॉलेज उच्चार नाही आला तरी। आता हे आपण ओढून घेतलेलं संकट आहे। मग अशानं मराठी टिकेल का, हा माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे। मराठी भाषेत इंग्रजीचा एवढा वापर होतोय, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे आणि यातून एक नवीन भाषा मराठी अधिक इंग्रजी बरोबर मिंग्रजी नावाची मराठी भाषा नवीन निर्माण होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आज अनेक इंग्रजी शब्द मराठीमध्ये रुळून गेलेत, इंग्रजी शब्द ते पण मराठीमध्ये रुळून गेलेत की ते शब्द जर मराठीमध्ये सांगा म्हटलं तर आपल्याला कदाचित सांगता येणार नाही। अगदी मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा माझा सवाल आहे की त्या शब्दांचे अर्थ आपण मराठीमध्ये सांगू शकत नाही, इतके इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रुळलेले आहेत आणि त्यामुळे निकी मराठी भाषा आज सापडणं दुरापास्त होत चाललेलं आहे। आता रेल्वे शब्द हा इंग्रजी आहे, RALWAY रेल्वे म्हणजे आगगाडी, परंतु रेल्वेला अग्निरथ म्हणतात मराठीमध्ये, हे किती जणांना माहीत आहे? मग रेल्वेला जर अग्निरथ म्हणतात तर रेल्वे स्टेशनला काय म्हणतात? अग्निरथ स्थानक। पण हे आपल्याला मोठं वाटतं, हे अवघड वाटतं, म्हणून आपण ते म्हणणार नाही। मग रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅकला अग्निरथ गमनागमन पट्टिका। मग सिग्नल असेल रेल्वेचं, अग्निरथ गमनागमन रोध पट्टिका। एकच शब्द आहे, एवढा शब्द आपल्याला माहीतही नाही आणि माहीत असला तरी आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण तो उच्चारू शकत नाही, शॉर्टमध्ये म्हणतो। म्हणजे हे सुद्धा संकट आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे। आता आईस्क्रीम हा शब्द अनेकांच्या तोंडी आहे, अनेक शब्द आहेत, मी उदाहरण म्हणून तुम्हाला देतोय। आईस्क्रीमला मराठीमध्ये काय म्हणतात हे आईस्क्रीम खाणाऱ्यालाही कदाचित माहीत नसेल आणि आईस्क्रीम विकणाऱ्याला सुद्धा माहीत नसेल। आईस्क्रीम विकणाऱ्या दुकानदाराकडे जर गेलात आणि त्याला जर तुम्ही असं म्हणालात की दुग्ध शर्करायुक्त शीत घनगोल गट्टू मला द्या, असं म्हटलं तर तो इकडं तिकडं पाहिल, आपण त्याला काय बोलतो हे समजणार नाही। म्हणजेच आईस्क्रीमला मराठीमध्ये दुग्ध शर्करायुक्त शीत घनगोल गट्टू असं म्हणतात। आपल्या शर्टाचं बटन आहे, मी गमतीने माझ्या एका मित्राला म्हणालो त्याचं शर्टाचं बटन, आता मी बटन म्हणताना मी इंग्रजीत म्हणायलो आणि व्याख्यान द्यायलो की मराठी भाषेची थोरवी। आता ज्या शब्दाला पर्याय येत नाही तिथे एक आपण एखाद्या वेळ समजू शकू, पण बटनला सुद्धा पर्यायी शब्द आहे ना,
माझ्या एका मित्राच्या शर्टाचं बटन थोडंसं निघालं होतं, त्याला आपण गुंडी म्हणतो ना, गुंडी बटन. मी त्याला असं म्हणालो, अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापन यंत्र जरा बरोबर करा तुमचं. त्याला मी दोनदा तीनदा म्हटलं तरी त्याला काही कळना. मग मला त्याला सांगावं लागलं, अरे हे बटन, या बटनला मराठीमध्ये अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापन यंत्र असं म्हणतात. हे मला सांगावं लागलं. अनेक शब्द आहेत आपल्यामध्ये की असे की ते मराठीमध्ये जे मूळ इंग्रजी शब्द आहेत पण मराठीमध्ये ते इतके रुळलेत की त्या शब्दांचे अर्थ आपल्याला आता सांगता येणार नाहीत. असं जर झालं तर मग आपण प्युअर मराठी ज्याला म्हणू, शुद्ध ज्या मराठी ज्याला म्हणू, निकी मराठी ज्याला म्हणू, ती आपण कशी बोलू शकू? म्हणजे हे बोलणाऱ्यांनीच या आपल्या मराठी भाषेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या वापरामध्ये इंग्रजी शब्द इतके रुळलेत की माझ्यासारखा, म्हणजे मी मराठी भाषेचा अभिमानी आहे असं मला म्हणायचं नाही, परंतु जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो. वर्गामध्ये सुद्धा इतरत्र बोलत असताना किमान आपण मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा, शिक्षकांनी तरी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माझा मुद्दा आहे हा सांगण्याचा की आज मराठीमध्ये इंग्रजी शब्द एवढे रुळलेत की त्या शब्दांचे अर्थ मराठीत शोधले तर आपल्याला सापडणार नाहीत, आणि एखाद्याने सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही, आपल्याला पटणार नाही. एखादा मराठी भाषाभिमानी जर शुद्ध मराठीमध्ये बोलू लागला तर समोर त्याला ते बरोबर समजत नाही आणि त्याला ते बरोबर वाटणार नाही, एका वेगळ्या नजरेनं तो त्याच्याकडे पाहतो. अशाच एका माणसाची सायकल पंक्चर झाली होती. आता पंक्चर हा शब्द मी इंग्रजीतला आहे पण आता पर्याय नाही तुम्हाला तुमच्या समोर सांगताना. आणि पंक्चर काढायचे म्हणून तो एका पंक्चर काढणाऱ्याकडे गेला. आता हा मराठी भाषाभिमानी होता ज्याचं पंक्चर झालेले त्याचं सायकल चाक. तो गेला, त्या दुकानदारानं विचारलं काय करायचंय. यानं सांगितलं, माझ्या सायकलच्या अग्रचक्रातील रबरी नळीला छिद्र पडले आहे, त्यातून हवेचे बहिर्गमन होत आहे, ते छिद्र बुजा, असं तो मराठीत म्हणाला. तेव्हा त्या पंक्चर काढणाऱ्याला काही समजलंच नाही काय म्हणाल्यात. त्यानं पुन्हा सांगितलं, यानं पुन्हा सांगितलं, परंतु त्याच्या काही लक्षातच आलं नाही. शेवटी याला म्हणावं लागलं की बाबा हे सायकलचं पंक्चर काढा. मग तेव्हा तो काय म्हणाला, हां असं जरा मराठीत बोला ना, म्हणजे मराठीत बोललेलं समजत नाही आणि इंग्रजीत बोललं तर तो त्याला म्हणतो की असं मराठीत बोला. अशी मराठीची अवस्था झालेली आहे आणि याला कोण कारणीभूत आहे असं जर आपण विचार केलं तर आपणच याला कारणीभूत आहोत असं आपल्याला सांगतंय. याबरोबरच अनेक चुकीचे शब्द, यादीचे यादी फार मोठी आहे. मी सांगतोय ते शब्दच नाही, तुम्ही सुद्धा इतर दुसरे शब्द शोधा की आपण इंग्रजीमध्ये, माफ करा, आपण मराठीमध्ये चुकीचे शब्द वापरतो. आणि चुकीचे शब्द आपण कसे वापरतो, अगदी सर्रासपणे शब्द वापरतो. मी काही शब्दांचं उदाहरण देईन, आपल्याला पटतं का नाही ते पहा. मयत हा शब्द आहे. एक 80-90 वर्षापूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीचा उल्लेख करताना किंवा त्याच्या नावापूर्वी मयत किंवा मृतक असा उल्लेख केला जायचा मराठी भाषेमध्ये. एखादी व्यक्ती मरण पावली, दुर्दैवाने एखादी व्यक्ती मरण पावली, तर तिचा उल्लेख मयत किंवा मृतक असा केला जायचा. पण काही विद्वानांना हा शब्द ग्राम्य वाटला, त्यांना हा शब्द खटकला. मग त्यांनी त्या शब्दाऐवजी कैलासवासी, स्वर्गवासी असे शब्द वापरायला सुरू केले आणि तेच शब्द रूढ झाले. खरं तर स्वर्गवासी म्हणजे स्वर्गासमान असा त्याचा अर्थ होतो शब्दशः अर्थ. म्हणून इथं मूळ आणि योग्य शब्द मयत किंवा मृतक असाच आहे, परंतु तो चुकीचा शब्द रूढ झाल्यामुळे सर्रासपणे तेच शब्द आपल्याकडे वापरतात. मृतक किंवा मयतला आपल्याला आणखी चांगला शब्द दिवंगत हा शब्द वापरता येईल. हा शब्द संसदीय सुद्धा आहे, संसदीय भाषेमध्ये सुद्धा मृत झालेल्या व्यक्तीला दिवंगत असं म्हणतात, परंतु आपण दिवंगत म्हणणार नाहीत. आपण कैलासवासी, मग मुसलमानाचा असेल तर पैगंबरवासी, बौद्ध समाजाचा असेल तर बौद्धवासी वगैरे वगैरे आपण शब्द वापरतो. हे शब्द अत्यंत चुकीचे आहेत, परंतु ते मराठीमध्ये आता रूढ झालेले आहेत म्हणजे आणि ते सर्रासपणे वापरले जातात. हे सुद्धा मराठी भाषेवर एक संकट आहे. दुसरा एक शब्द आहे पश्चिम महाराष्ट्र. आपण सांगली, सातारा आणि कोल्हापूर आदी या जिल्ह्यांना आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो आणि असं सर्रास लिहिलं जातं, सर्रास बोललं जातं. पण पश्चिम महाराष्ट्र हा शब्द बरोबर नाही या भागाला, तो अयोग्य शब्द आहे. खरं तर तो दक्षिण महाराष्ट्र असा असायला पाहिजे. कारण काय आहे,
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकण आणि मुंबईचा काही भाग येतो, पूर्व महाराष्ट्र म्हणजे इकडे विदर्भ येतो, आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे मग खान्देश, जळगाव, नंदुरबार वगैरे ते जिल्हे येतात, नाशिक, धुळे वगैरे वगैरे. परंतु हा शब्द सुद्धा सर्रास वापरला जातो. त्याचबरोबर आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये, विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये पदवी दान हा शब्द आपण वापरतो. आता पदवीदान हा शब्द अत्यंत चुकीचा आहे, कारण पदवी दान केली जात नाही, पदवी ही प्रदान केली जाते. परंतु पदवीदान हा सर्रास शब्द वापरला जातो, तो चुकीचा आहे. पदवीदानऐवजी पदवी प्रदान हा शब्द आपण म्हणायला पाहिजे. तसाच भातशेती शब्द आहे, तसाच पंडित शब्द आहे, तसाच जंजिरा शब्द आहे. आता जंजिरा हा शब्द, जंजिरा म्हणजे किल्ला पाण्यातला बेट असलेला. नजर चुकीने लिहिताना एकदा काय झालं, जवळ अनुस्वार पडला आणि तोच शब्द रूढ झाला. तो शब्द मूळ जंजिरा आहे, परंतु सर्रासपणे तो जंजिरा हा शब्द वापरला जातो. अशा प्रकारे चुकीचे शब्द मराठीत सर्रासपणे वापरले जातात. हे सुद्धा शुद्ध मराठी भाषा बोलण्यामधील एक अडसर आहे. याचबरोबर शब्दांचे काही विपर्यास मराठीमध्ये वापरले जातात, आणि खरं तर हा गमतीशीर भाग आहे. परंतु विपर्यास कसा केला जातो हा शब्दाचा, आपल्या देशाच्या संदर्भात असं म्हणतात की पूर्वी आपल्या देशामध्ये फार सोनं होतं आणि म्हणून भारत देशात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात, आणि अगदी सर्रासपणे असं म्हणतात. पण मुळात सोनं जळतं का हा माझा प्रश्न आहे. सोनं मग जळतच नाही तर मग त्याचा धूर कसा निघेल? परंतु बोलण्याच्या ओघामध्ये आपण सर्रासपणे हा शब्द वापरतो. आता मुलीचं वळण, आता वळण हा शब्द, वळण म्हणजे वाकडा. आपण बोलताना सहज मराठी बोलीमध्ये म्हणतो ना, त्या वळणावर या, त्या वळणावरून गाडी वाकताना फिरताना काहीतरी झालं वळण. पण आता मुलीला पाहुणे पाहायला आलेत, आणि पाहुणे पाहायला आल्यानंतर त्या मुलीचे आई वडील तिचं गुणवर्णन करतात, मुलगी अशी तशी, स्वयंपाकात सुग्र नाही वगैरे वगैरे. आणि असं म्हणतात, मग का आता मुलीचं वळण इतकं सरळ आहे म्हणतात की ते विचारू नका. यावर पु ल देशपांडेंनी आक्षेप घेतला की ते म्हणतात मुलीचं वळण, वळण आणि ते सरळ कसं असू शकेल, वळण म्हणजे वाकडं, पण ते सर्रासपणे आपल्याकडे वापरलं जातं. आणखी एक उत्तम आपल्या नेहमीच्या वापरातला शब्द तुम्हाला सांगतो, आपल्या सर्वांच्या परिचयाचा, मच्छरदाणी हा शब्द आहे. आता मच्छरदाणी हा शब्द का वापरला जातो याचा अजून मला तरी शोध लागलेला नाही. फुलदाणी, वा ज्यामध्ये फुलं ठेवतात ती फुलदाणी, ज्यामध्ये आत्तर ठेवतात ती आत्तरदाणी, मग ज्यामध्ये मच्छर ठेवतात ती मच्छरदाणी असं म्हणायचं का? तर नाही. म्हणजेच अनेक शब्दांचे विपर्यास आपण मराठीमध्ये वापरतो. तसाच भयंकर हा एक शब्द आहे. आता भयंकर या शब्दाचा अर्थ भयानक आहे, भयंकर म्हणजे भीतीदायक. पण हा शब्द अतिशय या अर्थाने मराठीमध्ये वापरला जातो, आणि हे शब्द वापरण्याची ही पद्धत चुकीची. भयंकर हा शब्द भीतीदायक या अर्थानं मराठीमध्ये वापरला तर ठीक आहे, परंतु भयंकर शब्दाचा अर्थ भीतीदायक, पण हा शब्द अतिशय या अर्थानं वापरला जातो हे चुकीचं आहे. आता कसं ते एक उदाहरण पहा. आई म्हणते आमच्या बाळूला बुंदीचे लाडू भयंकर आवडतात. आता भयंकर आणि आवडतात असं कसं असू शकेल? किंवा आईचं लेकरावर किती प्रेम आहे ते वडील सांगतात की तिचं त्याच्यावर भयंकर प्रेम आहे. आता असं जर म्हटलं तर चालेल का, माधुरी दीक्षित भयंकर सुंदर दिसते, ऐश्वर्या राय भयंकर सुंदर दिसते. भयंकर आणि सुंदर कसं असू शकेल? भयंकर म्हणजे भीतीदायक, म्हणजे हे सुद्धा शब्द सुद्धा सर्रासपणे आपल्याकडे वापरले जातात. तसाच खतरा हा अनेक शब्द आहेत, आपल्याला पटण्यासाठी मी उदाहरण देतोय. खतरा हा शब्द आहे, खतरा म्हणजे धोका. पण पिक्चर लईच खतरा होता, अमके अमके सर लईच खतरा शिकवतात, आता असा शब्द कसा वापरता येईल? ही मराठी भाषेची खुबी सुद्धा आहे, मराठी भाषेचं वैशिष्ट्य सुद्धा आहे, आणि म्हटलं तर मराठी भाषेवरचं एक संकट सुद्धा आहे, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे मराठी भाषेत अनेक शब्दांचे विपर्यास आपण वापरतो, तशी आपण मराठी भाषेची चिरफाड करतो मोठ्या प्रमाणात आपण बोलताना, आणि हे दिवसेंदिवस प्रमाण वाढते, म्हणून मी तुम्हाला उदाहरणं देतोय. आता कसे पहा, पाण्याची वॉटर बॅग असं आपण म्हणतो. आता पाण्याची मराठी आणि वॉटर बॅग इंग्रजी, म्हणजे अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजी, निकी मराठी भाषा कशी आपल्याला मिळेल, कशी सापडेल? परंतु बोलताना बोलणारा विचार करतो का? तो सर्रासपणे वापरतो. बरं, आता याचा अर्थ काय आहे? पाण्याची वॉटर बॅग, अहो वॉटर बॅग म्हणजेच पाण्याची ना, मग पाण्याची पिशवी म्हणा. एखाद्या वेळेस पाण्याची बॅग असं आपण समजू शकू, ते सुद्धा म्हणजे स्वीकारण्यासारखं नाही, कारण बॅग हा शब्द इंग्रजी, त्याला पिशवी म्हणा, थैली म्हणा, पण नाही आम्ही पाण्याची वॉटर बॅग म्हणा. हा, शिक्षक म्हणतात चला गोल राऊंड धरा शाळेमध्ये,
आता राउंड म्हणजेच गोल ना, परत गोल राउंड म्हणण्याची काय गरज आहे? गाईचं गोमूत्र असा एक शब्द आहे, आता प्युअर मराठीतच येतो, शुद्ध मराठीतला शब्द आहे गाईचे गोमूत्र। शेळीच्या मूत्राला गोमूत्र म्हणता येईल का? म्हटलं जात नाही। मग गोमूत्र म्हणजे ते गाईचंच, परंतु पुन्हा गाईचं गोमूत्र म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे। आता प्रेत, मैताचं प्रेत, प्रेत हे मेलेल्या माणसाचंच असतं, पुन्हा मैताचं प्रेत म्हणण्याची गरज नाही। किंवा रस्त्यावरील पथदिवे, रोजची दिनचर्या, जवळचे स्नेही, सकाळची प्रभात फेरी, आता प्रभात फेरी सकाळचीच असणार ना, मग प्रभात फेरी म्हटल्यानंतर प्रभात म्हणजे सकाळ, ती सायंकाळची कशी असू शकेल, परंतु प्रकात कसा पडलाय। वाकडं वळण, वळण वाकडंच असणार ना, ते सरळ कसं असू शकेल, पण आपल्याकडे सर्रासपणे हे शब्द वापरले जातात। म्हणजे मराठी भाषेची चिरफाड ही मराठी भाषिकांनीच केलेली आहे। त्याचबरोबर चुकीच्या पाट्या लावल्या जातात येथे, सर्रास ही बाब शहरा शहरामध्ये, आता हे हा बोर्ड तुम्हाला, हा सूचना फलक तुम्हाला ऐकायला मिळेल काय, येथे साडीला फॉल व पिको करून मिळेल, अगदी घरावर पाटी लावली असते। वास्तविक पाहता फॉल हा लावायचा असतो आणि पिको करायचा असतो, मग येथे साडीला फॉल लावून आणि पिको करून मिळेल अशी पाटी ज्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल त्या दिवशी मराठी भाषेची वाटचाल चांगल्या प्रकारे होईल। त्याचबरोबर मराठीमध्ये जोड शब्द वापरण्याची प्रथा आहे, चुकीच्या पाट्या सर्रासपणे वापरल्या जातात, शुद्ध लेखनाकडे कोणाचं गांभीर्यानं लक्ष नाही, व्याकरणाकडे कोणाचं गांभीर्यानं लक्ष नाही, म्हणून शासकीय कार्यालयामधून सुद्धा अगदी महामार्गावर जे दिशादर्शक फलक असतात त्यामध्ये सुद्धा मराठीची फार मोठी मोडतोड आणि चिरफाड केलेली आपल्याला पाहायला मिळते। ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे। मराठी भाषेची खुबी तर जरूर आहे, हे दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आता जोड शब्द मराठी भाषेत वापरतात, आपण म्हणतो झालं का जेवण फेवण, कपडे फपडे घातले का। आता ही मराठी भाषेची खुबी जरी असली तरी प्रमाण मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ही गोष्ट सुद्धा विचारात घेण्यासारखी आहे। आता अशी ही भाषा आहे। आता हे जे मी सगळे मुद्दे तुम्हाला थोडक्यात समज, आता माझ्या वेळेकडे माझं लक्ष आहे की या भाषेवर अशा इंग्रजी आक्रमणामुळे आणि अतिक्रमणामुळे, मी दोन शब्द वापरतो, एक आक्रमण आणि अतिक्रमण, हे दोन्ही व्हायले। खरं तर अतिक्रमण हे आपण मराठी भाषिकांनी स्वतःहून ओढून घेत आहोत। मी मगाशी सांगितलं, उल्लेख केला की आपण खोट्या प्रतिष्ठेसाठी, खोट्या प्रतिष्ठेपायी आपण मराठी भाषेमध्ये जाणीवपूर्वक इंग्रजी शब्द घुसळून समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी आपण इंग्रजीचे आणि हिंदीचे शब्द बोलतो। आता मार्केटला गेल्यानंतर आपली मोडकी तोडकी हिंदी असते, परंतु आपण मार्केटमध्ये जाऊन सरळ मराठीमध्ये बोललं तर काय अपमान वाटतं का आपल्याला, समोरच्याला समजू किंवा न समजू, परंतु एक आपला एक वेगळा रुबाब दाखवण्यासाठी किंवा आपल्याला फार भाषा येतात हे दाखवण्यासाठी आपण मोठी फुशारकी मारत क्या भाव बेचा आहे। आपल्याला जरी हिंदी शब्द समजत नसले, उच्चार समजत नसला, तरी आपण हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, हे ठीक आहे, पण आपल्या अशा कृतीमुळे आपल्या मराठी भाषेवर फार मोठं गंडांतर येत आहे, ही गोष्ट आपण कधी ध्यानात घेणार आहोत हा माझा तुम्हाला प्रश्न आहे। मित्र हो, मराठी भाषेची सद्यस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आज मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे आज मराठी भाषेवर हिंदी इंग्रजीचं आक्रमण होत आहे आणि अतिक्रमण होते। आपण खोट्या प्रतिष्ठेपोटी आपण चुकीचे शब्द आणि सर्रासपणे इंग्रजी शब्द आपण वापरतो। दुसरी गोष्ट अशी आहे मित्र हो, की मातृभाषा बोलण्याचा आपल्यात न्यूनगंड निर्माण होत आहे, की मातृभाषेत बोलण्याचा, मातृभाषेत शिकण्याचा अनेक पातळ्यांवर मराठी भाषेची अवहेलना होत आहे आणि आपण ती उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत, हे मोठं दुर्दैव आहे। अजून तुम्हाला सांगायचं झालं तर काही विद्यापीठात अद्याप मराठी विषय शिकवल्या जात नाही, यापेक्षा दुर्दैव काय आहे। आणि मग ही गोष्ट तर पुढेच लांब राहिली मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होण्याची, अजून मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झालेलं नाही, काही विद्यापीठात अद्याप मराठी विषय शिकवल्या जात नाही, अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही, मराठी भाषेच्या शुद्ध लेखनाकडे आपलं लक्ष नाही, मराठी भाषेच्या व्याकरणाकडे आपलं लक्ष नाही, आणि त्याहीपेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मराठी शिकवली जात नाही, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्या। काय कारण आहे? अहो, MBBS किंवा पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य करायला पाहिजे, असं झालं तरच मराठी भाषेची वाट सुकर आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्याचबरोबर
सद्यस्थितीमध्ये मराठी भाषेवर फार अवकळ आलेली आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरू नये. मराठी भाषेच्या अस्तित्वावर खरं तर आज प्रश्न निर्माण झालेला आहे हे लक्षात घ्या आपण. आता याला राज्य सरकारचं भाषेविषयीचं धोरणसुद्धा कारणीभूत आहे. मी असं म्हणेल की प्रत्येक राज्य सरकार कोणाचंही असो की त्या राज्य सरकारचं धोरणसुद्धा एखादी भाषा पुढे नेण्यासाठी आणि एखादी भाषा मागे राहण्यासाठी त्याचं धोरण कारणीभूत राहतं. तेव्हा शासनानं सुद्धा मराठी भाषेला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्या धोरणामध्ये बदल केले पाहिजे. नुकतंच काही दिवसापूर्वी शासनानं सांगितलंय किंवा आता दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या पाट्या या ठळक मराठी अक्षरातच लिहाव्यात. हे तर चांगली गोष्ट आहे परंतु इतकं करून ही मराठी भाषा पुढे जाणार नाही. केवळ दुकानाच्या पाट्या मराठी ठळक अक्षरात लिहिल्या म्हणजे मराठी भाषेला वैभव येईल असं म्हणता येणार नाही. हे तर जरूर करा, हे तर केलं हे तर चांगलंच आहे, पण त्याहीपेक्षा त्याची अंमलबजावणी करा. आपली आणखी एक कले अलीकडे स्पर्धा परीक्षा वाढलेल्या आहेत. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. मग या स्पर्धेच्या युगामध्ये आपला पाल्य टिकावा, आपल्या मुलाला जास्त मार्क पडावेत म्हणून आपण मराठी भाषेऐवजी हिंदी, पाली, संस्कृत अशा भाषेमध्ये पैकीच्या पैकी गुण पडतात म्हणून हे विषय घेण्याकडे लोकांचा कल आहे. आज सर्वांनी हा चर्चेला मुद्दा घेतला असेल, मी तो घेतो की आज इंग्रजी शाळांचं पेऊ फुटलंय. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा वस्ती वाड्या तांड्यावर सुद्धा इंग्रजी शाळा झालेत. या होऊ नयेत या मता हे माझं मत नाही, परंतु याबरोबरच आपल्या मराठी माध्यमांच्या शाळासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजेत. आणि इंग्रजी जरी शाळा असल्या तरी त्या शाळेमध्ये मराठी हा विषय अनिवार्य असायला पाहिजे हे माझं म्हणणे. आज आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल तर मराठी भाषा टिकवण्याचं आज आपल्यापुढे मोठं आव्हान आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आपल्या बोलण्यातून म्हणजे मराठी भाषेतून म्हणी, वाक्प्रचार, काही जुने शब्द हे लुप्त होत आहेत. खरंच हे आपल्या भाषेचं वैभव आहे म्हणून भविष्यात आपली भाषा दरिद्री तर होणार नाही ना असा माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे. त्यात आता सोशल मीडियाची फार मोठी भर पडलेली आहे. आता मी जे तुम्हाला व्याख्यान देतोय हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच देत आहे, परंतु सोशल मीडियामुळे सोशल मीडिया चांगलाही आहे तो वाईटच आहे असं म्हणायचं नाही, परंतु या भ्रमणध्वनीवरून आपण आपले संदेश पाठवताना आता तो व्हॉट्सअपचा ग्रुप आला, मग फेसबुक आलं, मग मेसेज आले, यामुळे मराठी भाषेची मोडतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे सुद्धा एक मराठी भाषेच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे असं म्हणावं लागेल मला. आज मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर काय करावं लागेल? केवळ फुकटचा अभिमान बाळगून चालणार नाही. मला ठीक आहे मी मराठी भाषाभिमानी आहे, मी मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, ही गोष्ट ठीक आहे, परंतु केवळ फुकटचा अभिमान बाळगून ही गोष्ट साध्य होणार नाही किंवा नुसत्या घोषणा देऊन काही आपलं काम भागणार नाही. मुलांना मराठी भाषेत शिकवलं तर त्यांची हुशारी फुकट जाईल. हा पालकांमध्ये एक भयगंड निर्माण झालेला आहे की आपली मुलं टिकतील का नाही, मग अमक्याचा मुलगा इंग्लिश मिडियमला, मग आपलाही मुलगा इंग्लिश मिडियमला असला पाहिजे किंवा त्यातून त्यानं काहीतरी केलं पाहिजे, त्याचं करिअर घडवावं. इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेतलं म्हणजे त्या मुलाचं करिअर घडेल आणि तो काही अधिकारी होणार आहे असं काही नाही. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं तरी चालेल, परंतु आज पालकांमध्ये एक भयगंड निर्माण झालेला आहे की मुलांना जर मराठी भाषेत शिकवलं तर त्यांची हुशारी फुकट जाईल, तो निघाला पाहिजे, तो भयगंड निघाला पाहिजे. त्याचबरोबर मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. हा एक मराठी भाषा जिवंत ठेवण्याचा उपाय आपल्याला सांगता येईल. खरं तर आता हे केंद्राचं सरकारचं धोरण आहे. व ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय विद्यालय आहेत अशा ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत CBSE शाळांना परवानगी देता कामा नाही, परंतु आज CBSEच्या आज परभणीचा जर विचार केला, आज सोनपेठ सारखं शहर घ्या, तिथे सुद्धा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्याला पाहायला मिळते. त्या शाळा वाढू नयेत असं माझं म्हणणं नाही, परंतु त्या शाळांमधून सुद्धा मराठी भाषा हा विषय शिकवला जावा. मातृभाषा वाढीस लागेल असं वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि हे वातावरण कोण निर्माण करेल? दुसरा तिसरा कोणी नसून मराठी भाषा बोलणारा हा वातावरण निर्माण करू शकेल म्हणून त्यांनी सुद्धा प्रयत्नरत राहिलं पाहिजे. खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे की मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. वेगळे थकल्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, तो दिला पाहिजे. शासनही म्हणतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ, पण घोडं कुठं पेंड खातं हे काय कळायला मार्ग नाही. माझी एक शिफारस अशी आहे की मराठी भाषेला ताबडतोब अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा. जसा तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओरिसा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे.
मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा दिला किंवा मिळाला तर मराठी भाषेच्या मार्गातील फार मोठा अडसर दूर होणार आहे असं म्हणायला भरपूर वाव आहे। आता मातृभाषेमध्ये आपण बोलताना आपण जरूर आपल्याला येत असलेल्या म्हणी किंवा वाक्प्रचार यांचा खुबीना आणि मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे। असं जर झालं तर मराठीला वैभव यायला वेळ लागणार नाही। खरं तर मित्र हो, कोणतीही भाषा असो ती भाषा सरकार निर्माण करत नसतं किंवा कुठली यंत्रणा ती भाषा निर्माण करत नसते तर कुठलंही सरकार ती भाषा नष्ट करू शकत नाही। अलग लक्षात, कोणतीही भाषा सरकार स्थापन करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही। तर मग त्या भाषेचा राजा हे लोकच असतात, ते बोलणारे, जे बोलणाऱ्यावरच अवलंबून आहे त्या भाषेचं अस्तित्व। आज मी जे तुम्हाला 6700 भाषा सांगितल्या त्यातल्या अनेक भाषा आज लोप पावण्याच्या मार्गावर आहेत। बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली, ती भाषा कमी व्हायला। आज 1000 लोक बोलणारे अशा भाषा अनेक आहेत, अशा भाषा अनेक आहेत की जी भाषा फक्त 1000 लोकच बोलतात अशा सुद्धा भाषा आहेत। मग 1000 प्रमाण 900 येतं, 800 येतं, मग 700, 600, 500 आणि मग ती भाषा कोणीच बोलत नाही, भाषा संपते। म्हणजे भाषेचं अस्तित्व हे ती भाषा बोलणाऱ्यावर अवलंबून असतं। म्हणून मग आपल्या मराठी भाषेचं अस्तित्व हे आपल्या मराठी भाषकांवर, मराठी भाषा बोलणाऱ्यावर अवलंबून आहे। म्हणून आपण थोडंसं सावध राहिलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक मराठी भाषेचा निक्या शब्दात, निक्या भाषेमध्ये वापर केला पाहिजे। खरं तर बोलणारे असतील तरच भाषा जिवंत राहू शकते, हा माझा पुनश्च मुद्दा आहे तुम्हाला। आणि बोलणारे नसतील तर भाषा जिवंत राहू शकत नाही। मग भाषा बोलणारे जेवढे जास्त लोक तेवढं ते भाषेचं महत्त्व जास्त। शेवटी मीडियम कुठलंही असू द्या पण मातृभाषा मराठीला हरवू नका, तिला हरवू देऊ नका, एवढं माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे। आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की मराठी भाषेविषयी आपण जागरूक नाहीत। आपल्या तुलनेमध्ये दक्षिण भारतातील लोक मराठी भाषेविषयी खूप जागरूक आहेत। हे पहा, फ्रेडरिक नावाचा एक सम्राट होता, फ्रेडरिक टू फ्रेडरिक दोन म्हणू आपण त्याला, फ्रेडरिक दोन नावाचा एक सम्राट होता। तो भाषेविषयी फार जागरूक होता आणि तो थोडा विचित्र सम्राट होता। त्याला कोणी जर चुकीचं बोललं किंवा कोणी जर चुकीचं लिहिलं तर त्याला फार संताप येईल। एकदा त्याचं नाव फ्रेडरिक लिहिण्याऐवजी फ्रेडरिक्स असं लिहिलं आणि हे वाचून त्याला खूप संताप आला। त्यानं ते लिहिणाऱ्याला बोलावलं आणि ज्यानं ते लिहिलं, चुकीचं नाव लिहिलं, त्याचा अंगठा कापून घेतला। तो किती जागरूक होता। तसं आपण आपल्या भाषेविषयी जागरूक असायला पाहिजे। आता आपणच आपल्या लेखनामध्ये वेलांटी ऱ्हस्व दिली काय, दीर्घ दिली काय, उकार ऱ्हस्व लिहिला काय, नळाचं न लिहिला काय किंवा बाणाचं न लिहिला काय, शामृगाचं श लिहिला काय, षटकोनाचं श लिहिला काय, असं जर म्हटलं तर त्या भाषेचं पावित्र्य आणि त्या भाषेची महती कशी राहील। म्हणून हे लिहिणाऱ्यावर आणि बोलणाऱ्यावर अवलंबून आहे। आपण नुसतं म्हणतो सोशल मीडियानं मराठीचा सगळा धुमाकूळ घातलाय, हे जरी असलं तरी सोशल मीडिया कोण वापरतोय, माणसंच वापरतात ना, ही बोलणारे लोकच भाषा वापरतात। म्हणून आपण सुद्धा ती लक्षात राहिली पाहिजे आणि म्हणून मातृभाषेची, आपल्या मराठी भाषेची ही उपेक्षा आपण थांबवली पाहिजे। डॉक्टर EPJ अब्दुल कलाम आता दिवंगत झालेले आहेत, आपल्या देशाचे ते राष्ट्रपती होते। मिसाईल मॅन असा ज्यांचा उल्लेख केला जातो, ते आपल्या भाषेविषयी, विशेषतः मातृभाषेविषयी फार जागरूक राहायचे। ते काय म्हणायचे, माझी मातृभाषा तामिळ आहे आणि तीच मला प्रेरणा देते, तिच्यामुळेच मी घडलो। आपल्यापैकी किती जण आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतो आणि अश्रुद्गार काढतो। माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या भाषेविषयी, आपल्या मातृभाषेविषयी आपण जागरूक असलं पाहिजे, तिच्याविषयी आपली आस्था असली पाहिजे आणि तिच्यावर आपलं लक्ष पाहिजे। आता शेवटी जाता जाता मी समारोपामध्ये एवढंच म्हणेल की मित्र हो, मराठी भाषा आणि मराठी माणूस हे हिंदुस्तानचं खडग आहे। असं म्हणतात ना, महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले। हे तळपते शब्द जर खरे करून दाखवले ते फक्त मराठी भाषेनं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। भारताची गानकोकिळा असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर या लता बनून जगाला तृप्त करीत राहिल्या, तीही मराठी भाषेतूनच। अण्णा हजारे असतील, सचिन तेंडुलकर असेल, बाबा आमटे असतील, वैज्ञानिक वसंत गोवारीकर असतील, रघुनाथ माशेलकर असतील शास्त्रज्ञ, अनिल काकोडकर असतील, हे सगळे मराठी भाषिकच, ज्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे सुद्धा आपल्या मराठीची मान उंच झालेली आहे। त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे सुद्धा मराठीच आहेत।
आणि म्हणून यांच्या कर्तबगारीमुळं, यांच्या कर्तृत्वामुळं, यांच्या विविध वेगवेगळ्या कौशल्यामुळं आज मराठी भाषेचा मान उंच राहिलेला आहे. आणि म्हणून मराठी भाषा मित्र हो मर्दाची आहे आणि ती मर्दाचीच राहील. आणि मर्दाची ती राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. अशा प्रकारे पृथ्वी तलावरील सर्वात संपन्न आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण समर्थ असलेल्या या मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी, तिचा डामडोल वाढवण्यासाठी, तिचा प्रसार वाढवण्यासाठी, तिचा प्रचार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत राहणं गरजेचं आहे एवढं मला तुम्हाला सांगायचे. शेवटी तीर्थामध्ये काशी, व्रतांमध्ये एकादशी, भाषांमध्ये तैशी मराठी शोभिवंत असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. तीर्थांमध्ये जशी काशी, व्रतांमध्ये जशी एकादशी, तसं भाषांमध्ये माझी मराठी शोभिवंत आहे असा संत ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. कवीनं म्हटलेलं आहे, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना फार मोहवित असं सांगतो. आणि शेवटी माझ्या सहकारी बांधवांना, शिक्षक बांधवांना मी आवाहन करतो, किंवा प्रत्येक शिक्षकानं जर म्हणावं घेतलं तर प्रत्येक शिक्षकाचा भाषेच्या काटेकोर वापरावर भर असायला पाहिजे. आपल्या तोंडी, म्हणजे शिक्षकाच्या तोंडी, तुमच्या माझ्या तोंडी जर आपली निसरडी भाषा असेल, जर अशुद्ध भाषा असेल, तर विद्यार्थ्यांना ती आकर्षित कशी करून घेईल? म्हणून मग प्रत्येक शिक्षकाचा आपल्या भाषेच्या वापरावर काटेकोर भर असला पाहिजे. आणखी एक काय झालेलं आपल्याकडे, आपल्याकडे शालेय स्तरावर मातृभाषेची प्रचंड हेळसांड होत आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षक लोकांनी, बरेचसे शिक्षक, माझा आरोप नाही आहे, मी सुद्धा त्यामध्ये आहे, बरेचसे शिक्षक मातृभाषा हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. बरेचसे शिक्षक मराठी भाषेच्या प्रमाण, मराठी भाषेच्या व्याकरणाकडे, प्रमाण मराठी भाषेच्या नियमाकडे, म्हणजे शुद्ध लेखनाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. आता शिक्षकच जर असं करू लागले तर आपण विद्यार्थ्यांना कोणत्या तोंडाने सांगणार आहोत? म्हणून शिक्षकांनी हे सगळं गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणखी एक गोष्ट आहे, आपल्याकडे साहित्य शिकवतो आपण, आपल्याकडे मराठी भाषा ही मराठी साहित्याच्या वळणाने शिकवली जाते आणि त्यामुळे काय, मग आपल्याकडे ती पद्धत होऊन गेलेली. आपल्याकडे मराठी भाषा शिकवायची ना, मग साहित्याच्या वळणाने शिकवायची, अशी एक पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे. आणि मग त्यामुळे अभ्यास हा साहित्याचा होत आहे, अभ्यास हा भाषेचा होत नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर भाषाशास्त्राकडे आज कोणाचं गांभीर्यानं लक्ष नाही, व्याकरणाच्या नियमाकडे लक्ष नाही, आणि या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. मित्र हो, मराठी ही राजभाषा जरूर आहे, पण तिला ज्ञानभाषा म्हणून मान्यता मिळवून द्यायची असेल, तसा दर्जा मिळवून द्यायचा असेल, तर सर्व शिक्षकांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे आपण सर्वजण कराल आणि आपल्या मातृभाषेला, आपल्या मराठी भाषेला उंच शिखरावर नेऊन पोहोचताल. मराठी भाषेचं भविष्य फार उज्ज्वल आहे. ही भाषा अशी एकाएकी सहजासहजी संपणारी नाही, कित्येक वर्ष चालत आलेली आहे आणि हजारो वर्ष पुढे सुद्धा राहील. मी काही ज्योतिषी नाही, परंतु जोपर्यंत मराठी भाषिक ही भाषा बोलणार आहेत तोपर्यंत ही भाषा जिवंत राहणार आहे. मग साहित्याच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून ही भाषा अस्तित्वात राहणार आहे, त्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही. अशी मराठी भाषा, मला तिचा जरूर अभिमान आहे. अशी मराठी भाषेची थोरवी जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रांमध्ये बोलली जाते. मी सांगितलं तुम्हाला मगाशी की जगामध्ये ज्या 6700 भाषा बोलल्या जातात त्यामध्ये 10व्या क्रमांकाची, म्हणजे फार वरची भाषा आहे, हे आपल्या दृष्टीनं, मराठी भाषा बोलणाऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाचं आणि गौरवाचं असं स्थान आहे. धन्यवाद मित्र हो, माझे विचार आपण शांतपणाने ऐकून घेतले, मला सहकार्य केलं आणि आमचे सोनपेठ येथील मराठी विभागाचे सर्व प्राध्यापक, मग आमचे बालासाहेब काळे असतील, आमचे साध सोनसळे असतील, आमचे सखारामचे कदम असतील, या सर्वांनी मला या निमित्तानं होईना मला आपल्यापुढे आपले विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्व आयोजकांचे आणि सर्व तुमच्या श्रोत्यांचे धन्यवाद व्यक्त करून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.